ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच दिवसला आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्हीच पडाल असा थेट इशाराच संजय राऊतांनी काल पुण्यातून अजित पवारांना दिला. खासदार अमोल कोल्हे यांच्या आक्रोश मोर्चाच्या समारोपावेळी राऊतांनी हा इशारा दिला. तसंच अजित पवारांची नक्कल करत खिल्लीही उडवली. विजयाची खात्री समजून गाफील राहू नका. लोकसभा निवडणुकीआधी जोमानं कामाला लागा. गरीब आणि मध्यमवर्गीयांशी थेट संपर्क साधा. भाजपच्या मेळाव्यातून फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना हा कानमंत्र दिला. मकर संक्रांतीच्या दिवशी राज्यभर महायुतीचे मेळावे होणार आहेत. 14 जानेवारीला भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे होतील. प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुतीची जोरदार तयारी सुरू झाली. लोकसभेच्या निवडणुका 30 एप्रिलच्या आत होतील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. जागावाटप अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस सुरळीत होईल असंही ते म्हणाले. तसंच वंचित बद्दल लवकरच बैठक घेऊन ठरवणार असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं. माझ्या माहितीप्रमाणे घाऊक शिवसेनेसोबत आहेत तर घाऊक खोक्यांमध्ये बंद आहेत अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे. तसंच राज्यात ठाकरे गटाची पुन्हा सत्ता येणारच असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोत वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आणि यावेळी ते बोलत होते. शिरूरमध्ये येताना मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यात बंदी रद्द केल्याचा जीआर घेऊन यावं, नाहीतर शेतकऱ्यांचा आक्रोश कांठाळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी दिलाय. अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची पुण्यात सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते. महायुतीत लोकसभेसाठी 2 जागा मिळाव्या अशी अपेक्षा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. विधानसभेला 10 जागांची मागणी त्यांनी केली आहे. तसंच शिर्डीतून लढण्यासाठी आपण इच्छुक असल्याचंही आठवलेंनी सांगितलंय. ते नाशिकमध्ये बोलत होते. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनं चर्चेला उधाण आलं. या भेटीबाबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही सूचक वक्तव्य केलंय. ठाकरे शिंदे युतीबाबत विचारलं असता 2024च्या पोटात काय दडलंय हे कुणाला माहिती आहे असं उत्तर त्यांनी दिलंय. भीमा कोरेगाव प्रकरणी संशयित आरोपी गौतम नवलखाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. यासाठी दिल्ली पोलिसांची विशेष टीम नवी मुंबईत आली होती. आगरोळी गावात गौतम नवलखाला नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या ठिकाणीच दिल्ली पोलिसांनी 3 तास झाडाझडती घेतली. चिनी फंडिंग आणि सय्यद गुलाब नबी फई यांच्या संबंधाबाबत चौकशी झाल्याचं समजतं. उद्यापासून राज्यातील रेशन दुकानदारांनी बेमुदत संप पुकारलाय. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला. या संपात पुण्यासह राज्यातील सर्वच रेशन दुकानदारांनी सहभाग घेतलाय. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोणत्याही धान्याची उचल आणि वितरण न करण्याचा निर्णय रेशन दुकानदारांच्या संघटनेनं घेतलाय. या संपामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गरिबांना फटका बसण्याची शक्यता आहे.